अवधशीची कथा, पौराणिक कथा. एकदा काही कारणाने पार्वती सर्व देवांवर रागावली व तुम्ही सर्वजण वनस्पती रूप व्हाल असा श्राप दिला. यामुळे सृष्टीच्या घटनेत घोटाळा होईल, तर आम्हाला उपशाप द्यावा अशी देवाने विनंती केल्यावर पार्वती म्हणाली, तुम्ही निदान अंश रूपाने तरी वृक्षात राहावे. पार्वतीच्या आज्ञेप्रमाणे वटवृक्षाच्या ठिकाणी शंकरांनी, पिंपळाच्या वृक्षात विष्णूंनी, पळसात ब्रह्मदेवांनी, आंब्याच्या वृक्षात इंद्राने, तर निंबाच्या वृक्षात लक्ष्मीने वास केला. याप्रमाणे वैश्यापन कथा सांगत असता जमनेजयाने विचारले, पिंपळात जर विष्णूचा वास आहे तर पिंपळाला अपवित्र का म्हणतात? यावर वैश्यपायन म्हणाले, समुद्र मंथनातून 14 रत्ने निघाली, त्यात एक लक्ष्मी होती. सर्वानुमते ती विष्णूला अर्पण करावी असे ठरले. पण लक्ष्मी म्हणाली, माझी मोठी बहीण अवदशा हिचे लग्न झाल्यावर मी लग्न करेन. अवदशेचे भयंकर रूप तसेच कलहप्रिय स्वभाव यामुळे तिच्याशी लग्न करण्यास कोणी तयार नव्हते. तेव्हा विष्णू उद्दालक ऋषींकडे गेले. त्यांच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊन त्यांनी अवदशेचे त्यांच्याशी लग्न लावून दिले. उद्दालक अवदशीला घेऊन आपल्या आश्रमाकडे आले, पण तेथील सर्व वातावरण अवदशीला आवडेना. जिथे लोकांची पापमार्गाकडे प्रवृत्ती असते, लोक कृतज्ञ व कपटी असतात, जिथे धर्माचार होम हवन होत नाही, तिथे राहणे तिला आवडत असे, तसे तिने आपल्या पतीस सांगितले. उद्दालक अत्यंत शांत व सात्विक होता. त्याने विचार करून अवदशीला एका पिंपळाच्या झाडाजवळ बसवले व आपण आश्रमात पळून गेले. इकडे बराच वेळ झाला तरी उद्दालक येत नाही हे जाणून अवदशा भयंकर आवाजात रडू लागली. ते रडणे लक्ष्मीच्या कानावर गेले. तेव्हा ती विष्णूला घेऊन तेथे पोहोचली. अवदशा विष्णूला, मला तुमच्याजवळ राहायचं आहे असे म्हणू लागली. तिची दया येऊन विष्णू म्हणाले, माझा वास या पिंपळात असतो, तू तेथे राहा. त्याप्रमाणे तिने पिंपळात वास केला. पण देवांना खूप काळजी वाटली. ते अवदशेकडे जाऊन म्हणाले, तू तेथे राहा पण भगवंतांना सोड, दर शनिवारी ते तुझ्यापाशी राहतील. अवदशेने ते ऐकले. तेव्हापासून पिंपळाच्या वृक्षात अवदशीला स्थान आहे म्हणून त्यास अपवित्र मानतात. शनिवारी त्यात विष्णूचा वास असतो म्हणून त्या दिवशी त्याची पूजा अर्चा करतात.